नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा स्टार्स प्रकल्पांतर्गत आपण जी पायाभूत चाचणी घेतली होती त्या गुण त्या चाचणीचे गुण आपल्याला ऑनलाईन आता चार्टबोटवर आपल्याला नोंदवायचे आहेत ऑनलाईनरित्या कशाप्रकारे या यासंबंधी एक महत्त्वाचं परिपत्रकसुद्धा एवढं दर पण आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे ऑनलाईन प्रशिक्षण कशाप्रकारे पूर्ण करायचं ते सुद्धा एवढं तरी आपण पाहणार आहोत त्यासाठी एवढं संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शूटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय आहे महत्वाचं परिपत्रक सर्वप्रथम पाहू आपण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा विषय आहे पायाभूत चाचणीचे गुण पॅट महाराष्ट्र या चार्टबोट नोंदवण्याबाबत वरील विषयांवर स्टार्स प्रकल्पामधील एसआयजी टू इम्प्रुव्हड लर्निंग असाइनमेंट सिस्टम नुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात येत्या तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यांपन चाचणी एक व संकलित मूल्यांपन चाचणी दोनचं आयोजन करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भानुसार पाया राज्यात पायाभूत चाचणीचं आयोजन हे सतरा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत हो शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलं होतं प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम आणि इंग्रजी या विषयाची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणीबाबत सूचित करण्यात आलेली आहे तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबत सविस्तर सूचना याकरता देण्यात येतील असं कळवण्यात आलेलं होतं विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या हा चार्टबोर्ड पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदणे आवश्यक आहे सदर चार्टबोर्डवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवे यांच्या सविस्तर मार्ग सूचना याबाबतच्या व्हिडिओ यूट्यूब लिंकसोबत देण्यात येत आहे तसेच पॅट महाराष्ट्र या बाबतची दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी ठीक बारा ते दीड या कालावधीत युट्यूबवरद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल संबंधित शिक्षकांनी याबाबतचे प्रशिक्षण यूट्यूबद्वारे घेण्याबाबत करण्यात आले यावेळी प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत शासनाचे गुण चौदा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत पॅट महाराष्ट्र या चार्टबोर्डवर नोंदणी आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे प्रशिक्षण ऑनलाईन पूर्ण करायचं आहे आता हे ऑनलाईन प्रशिक्षण कसं पूर्ण करायचं यास यासंबंधी आपण आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे यू, यूट्यूबची त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर असू नका धन्यवाद